आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड शिरढोण पुलाच्या झालेल्या खर्चाची पाहणी करा. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून गुन्हे दाखल करा. दिगंबर सकट. कुरुंदवाड ते शिरढोण दरम्यानच्या पुलाच्या खर्चाची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट यांनी केली आहे. नृसिंहवाडी ते कोल्हापूर दरम्यानच्या कुरुंदवाड शिरढोण पुलाची दुरावस्था झाली होती. शिरोळ कार्यसम्राट आमदार यांच्या विशेष फंडातून या पुलाला तब्बल 2.5 कोटींचा निधी मिळाला. मात्र लोकप्रतिनिधींच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मर्जीतील या ठेकेदारानं केलेलं पुलाचं काम पहिल्याच पुरात वाहून गेलं आहे. त्यामुळे केवळ ठेकेदाराला पोचण्याचं काम लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचा आरोप भारिप बहुजन संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट यांनी केला आहे. महाराष्ट्रभर कोट्यवधी रुपये आणल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी व ठेकेदाराचे लायसन्स रद्द करावे. अन्यथा 10 ऑगस्ट रोजी जसिंगपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारात बोमठोक आंदोलन करण्याचा इशारा दिगंबर सकट यांनी दिलाय. महानकर न्यूजसाठी शिरढोणहून संदीप इंगळे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण या गावचा पूल गेल्या 15 दिवसामागेच नागरिकांना वापरण्यासाठी वाहतूक सुरू करण्यासाठी खुला करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगानं पुराचं गेल्या 15 दिवसामागे फार मोठा म्हणजे थोड्या प्रमाणात पूर आला आणि त्या पुरामध्ये 2.5 कोटी रुपयाचं केलेलं काम वाहून गेलं आहे, अशी सध्याची शिरढोण पुलाची अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी विशेष करून सांगत असतात की या पुलाला आम्ही 2 कोटी रुपये दिले, 3 कोटी रुपये दिले आणि सगळ्या तालुकाभर सांगत फिरत असतात, पण सध्याच लोकप्रतिनिधी त्या पुलाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. याच्या पाठीमागचं कारण काय, त्यांनीच त्याचा खुलासा करावा अशी मी त्याची मागणी करतो आहे. ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदारांनी यामध्ये 2.5 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार केला आहे त्या अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं, अधिकाऱ्याकडनं तो पैसा 2.5 कोटी वसूल करावा यासाठी 10/8/2018 रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यासमोर बोंब मारो आंदोलन आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून करीत आहोत.